आजपासून सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र पंढरपूर शहरातील व्यापारी दुकाने सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यावर ठाम आहेत. पंढरपूर, सांगोला, बाळशिरस, करमाळा, माढा या तालुक्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढताना दिसतोय. पंढरपुरात रुग्णसंख्या कमी आहे, कोरोना संसर्ग कमी आहे, तरी सुद्धा शहरात संचारबंदी करण्याचा निर्णय घेतल्यानं आता व्यापारी आक्रमक झालेत. या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी. सोलापूर जिल्ह्यामधील 5 तालुक्यांमध्ये आजपासून 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन असणार आहे. या 5 तालुक्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. जणू काही तिसऱ्या लाटेला आमंत्रण द्यायला नको यासाठी प्रशासनानं आजपासून या 5 तालुक्यांमध्ये संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पंढरपूरसह सांगोला, माढा, माळशिरस, करमाळा या तालुक्यांचा समावेश आहे. इतर 4 तालुक्यातील व्यापाऱ्यांनी या लॉकडाऊनला समर्थन दिलं असलं तर पंढरपुरातील व्यापारी मात्र प्रशासनाच्या या निर्णयावर नाराज आहेत. आपल्यासोबत काही व्यापारी मंडळी आहेत, काय निर्णय असणार आहे व्यापाऱ्यांचा? आमच्या जबाबदारीवर आम्ही दुकानं चालू ठेवते. आमचं जीवनमरणाचं आमचं पोटापाण्याचा प्रश्न आहे. आम्ही नगरपालिका असेल किंवा महावितरण असेल यांना आम्ही कुठेही माफी मागितलेली नाही. आम्ही फक्त आम्हाला कुठल्याही माफीची भीक नको आहे. आम्हाला आमच्या कष्टाचा हक्क तुम्ही हिरावून घेऊ नका. आम्हाला गेल्या 2 वर्षामध्ये कुठल्याही पद्धतीचा व्यवसाय झालेला नाही. वारीवरती जगणारं हे पंढरपूर गाव आहे. वारकरी संप्रदाय असेल किंवा पंढरपूर नागरिक सगळ्यांनी सहकार्य प्रशासनाला केलेलं आहे. आता प्रशासनाची जबाबदारी आहे की यांच्या जर जीवनमरणाचा प्रश्न असेल तर प्रशासनानं कोरोनानं मरण्याच्याऐवजी जर उपासमारीनं मरणार असतील तर तसं न करता त्यांना जगण्याचा हक्क प्रशासनानं दिला पाहिजे असं आमचं मत आहे. त्याच्याकरता आजपासून आम्ही दुकानं उघडणार आहोत. असं उपाशी मरण्यापेक्षा अंगावर गुन्हे घेऊन मेलेलं बरं. आम्ही एकतर यात्रा सगळ्या दोन मोठ्या यात्रा गेल्यात, त्यात आम्ही ऑलरेडी मेलेलं आहे. देणं सगळ्या व्यापाऱ्या झालेलं आहे, उपासमार झालेले लोक झाले आहे. आज बँका कर्ज द्यायला तयार नाहीत. आज म्युन्सिपॅलिटी टॅक्स आहे सगळ्यांना आलेला आहे, 20-30 हजार रुपये. लाईट बिल आहेत 20-30 हजार रुपये. आज शासनाने सांगितले की आम्ही त्यांच्या निर्णय ठाम आहेत. आम्ही आमच्या निर्णय ठाम आहे. आम्ही दुकानदारी उघडणार आहोत. आम्ही सांगितलेलं शासनाला व्यापारी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये सविनय कायदेभंग करत ही दुकानं सुरू राहतील असा इशारा त्यांनी दिलेला आहे. सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर. लाल मातीतली कुस्ती म्हणजे